व्यक्तीचं जेंडर आयडेंटिटी ही ती व्यक्तीच फक्त सांगू शकते बाकी कोणीही त्याच्यावर मग ते त्यांच्या ड्रेसिंगवरून किंवा कशावरून आपण ठरवू शकत नाही आणि आपण ठरवू नये पण वेस्टर्न वर्ल्ड म्हणजे अगदी सगळंच कसं छान छान असंही नाहीये मी तिथलंही म्हणजे तिथे धर्माच्यावर आधारित द्वेष किंवा हिंसाचार अजूनही आहे त्यामुळे एलजीबीटी कम्युनिटी तिथे सुद्धा धार्मिक ह्याच्यामुळे सफर होते टार्गेट होते। होतेच शाळा कॉलेजचे जे प्रतिनिधी असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे हलक्यावर घेऊ नका ही काळाची गरज आहे लैंगिक शिक्षण आणि नुसतं लैंगिक शिक्षण नाही पण होमसेक्शुआलिटी किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन ह्याच्यातलं शिक्षण फार आवश्यक आहे त्याच्यात पालकांची पण खूप महत्वाची जबाबदारी असणार आहे की आपलं मूल वेगळं आहे म्हणजे चुकीचं नाहीये वेगळं पण अर्थपूर्ण आयुष्य ते पण जगू शकतात आजचा हा इंटरव्ह्यू करताना ना मी काही टीनेजर्सची जाणीवपूर्वक गप्पा मारल्या होत्या कारण मला कामाच्या निमित्ताने तर संपर्कात येतातच हो, 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 मला असं वाटत होतं की आपण प्रवासाबद्दल बोलतोच किंवा त्याच्याविषयी तू अनेकदा बोललेला हो, पण आहेस आत्ताची जी पिढी हो। आहे त्यांचे प्रश्न तुझ्यापर्यंत पोचवावेत आणि त्यांना मी त्यांना असं थेटच विचारलं होतं की तुम्हाला काय प्रश्न विचारायला आवडतील ते सांगा तुमच्या वतीने मी ते मी विचारते तर त्याच्यातले काही प्रश्न मी तुला विचारीन कारण त्यांनी लिस्टच दिली मोठीच्या मोठी सो पहिला प्रश्न असा आहे की प्राईड परेड बद्दल तुमचं मत काय असा मला त्या मुलांनी प्रश्न विचारला प्राईड परेड्स ही अतिशय छान गोष्ट आहे मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा न्यूयॉर्कमध्ये परेडमध्ये भाग घेतला दिस वॉज इन टू थाउजंड वन दोन हजार एक साली आणि मला तेव्हा म्हणजे ही एक जाणीव झाली की माझ्यासारखे असंख्य मुलं मुली आहेत आणि त्यामुळे ती एक कम्युनिटीचा जो एक जाणीव होते आपल्याला ती खूप महत्वाची असते त्यामुळे प्राईड परेड्स हा अतिशय मोकळा श्वास घेण्याचं हक्काचं ठिकाण आहे सेलिब्रेशनचं ठिकाण आहे आपण व्हिजिबल होऊ शकतो अगेन इंडियामध्ये खूप लोक मास्क घालून विजिबल होतात पण तरी ते एक आपल्या हक्काचं ठिकाण आहे जिथे आपण जे आहोत तसे आपण समाजासमोर जात जाऊ शकतो त्यामुळे ते अतिशय म्हणजे खूप छान गोष्ट आहे आणि वेगवेगळ्या वे शहरात आता त्या घडतायत हे खूप मला छान वाटतंय की हे आवश्यक आहे खरं आणि त्यानिमित्त पण त्याच्यामध्ये आणि प्राईड मला तेच सांगायचं की प्राईड परेड ही फक्त एलजीबीटी लोकांसाठी नाहीये स्ट्रेट लोकांनी आवर्जून जावं अगदी मी जेव्हा पुण्यात राहिला होतो तीन वर्ष मी इथे वास्तव्यास होतो वीसशे सतरा ते वीसशे वीस मध्ये मी माझ्या सगळ्या कलीग्स माझ्या मित्रमैत्री त्यांना अवश्य सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलामुलींना घेऊन या तुम्ही जोडीने या आपण मुलामुलींना घेऊन या आणि ते आले आणि त्यांना इतकी छान धमाल आली दॅट्स हाऊ वी शुड बी वी शुड बी ऑपरेटिंग एज अ थिंग्स डिस्थिंग दुसरा प्रश्न असा आलाय की ट्रान्स वुमेन आणि ट्रान्स पुरुष पुरुष यांना बाई आणि मानायचं का खूप चांगला प्रश्न आहे तुम्ही व्याख्या बाई आणि पुरुष ही व्याख्या कशी करता याच्यावर सगळं अवलंबून आहे कारण हे जे बायनरी आपण हे केलं एक बाजूला स्त्री आणि एक बाजूला पुरुष तर नॉन बायनरी हा सुद्धा एक भाग आहे ज्याच्यात तुम्ही ही शी दे बरोबर हा त्यामुळे हे त्या त्या व्यक्तींनी त्यांचं प्रोनाऊन काय आहे हे सांगणं खूप आवश्यक आहे त्यामुळे आपण एक समाज म्हणून हां तू हे आहेस किंवा तू ते आहेस असं म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीला विचारणं की तुमचं प्रोनाऊन काय आहे त्यामुळे ही ट्रान्स वुमन जर असेल तर त्यांना विचारणं की कुठलं प्रोनाऊन तुम्हाला आम्ही वापरू कारण व्यक्तीचं जेंडर आयडेंटिटी ही ती व्यक्तीच फक्त सांगू शकते बाकी कोणीही त्याच्यावर मग ते त्यांच्या ड्रेसिंगवरून किंवा कशावरून आपण ठरवू शकत नाही आणि आपण ठरवू नये त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्या त्या व्यक्तीला आपण ते विचारणं हे एक रिस्पेक्टचं लक्षण आहे त्यांना रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे पुढचा प्रश्न असा आलाय की ट्रान्स व्यक्तीला स्पोर्ट्स म्हणजे त्या ट्रान्स व्यक्तींसाठी स्पोर्ट्स मध्ये वेगळी कॅटेगरी असायला पाहिजे का आणि ह्याला जोडून मला तुला अजून एक असा प्रश्न विचारायचा की आता परदेशामध्ये ह्याच्यावर बरीच चर्चा सुरू आहे की ब्युटी पेजंट जे असतात त्याच्यामध्ये सौंदर्य स्पर्धांमध्ये ट्रान्स वुमेनना तुम्ही प्रवेश देऊ नका असा पण एक वाद जोरात सुरू आहे तर नाही मला अगेन ती व्यक्ती आता ट्रान्स वुमेन ब्युटी पेजंटमध्ये जाणं ती व्यक्ती जर स्वतःला एक स्त्री म्हणवत असेल आणि त्या व्यक्तीने तू विचार कर त्या व्यक्तीनी एवढं बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून त्यांचं जे स्व स्वत्व आहे त्याच्याशी ते एकरूप ती आ, शरीर हे करतायत त्या अर्थी त्यां खरंच ते त ते, ते असणारच ना तर त्यामुळे मला असं वाटतं की हा वाद हा थोडासा आपल्या समजुतींमुळे आहे की नाही नाही हे फक्त जन्मतः ज्या बायका आहेत त्यांच्यासाठीच ही हा जो एक आपला समज आहे तो बदलणं आवश्यक आहे इफ द पर्सन इज आयडेंटिफाईंग ॲज ट्रान्स वुमेन दे कम्प्लिटली डिझर्व टू बी देअर इन द ब्युटी पेजंट आणि स्वयम इज विथ स्पोर्ट्स त्यामुळे त्या व्यक्तींना जर ते जर स्त्री किंवा पुरुष हे असतील कारण त्यांच्या शरीरात त्यांनी इतके बदल कोण जर तुम्हाला नि निसर्गतास ती स्ट्रॉंगली वाटत नसेल तर कोण एवढं बदल करून घेणार आहे ना त्यामुळे आपण या हे जे ट्रान्झेशन करतात ट्रान्समेन अँड ट्रान्स वुमेन हे आपण लाईटली न घेता त्यां त्या आणि समजून घ्यायला पाहिजे की एक स्त्री पूर्णपणे पुरुष होती आहे किंवा एक पुरुष स्त्री होतोय तर ते कुठेतरी एवढं स्ट्रॉंगली असणार वाटणार ना तर त्यामुळे अगेन व्यक्तिकेंद्रित हा निर्णय आहे म्हणजे दॅट पर्सन सेंट्रिक हा निर्णय आहे त्यामुळे आपण त्या त्या गोष्टीला महत्त्व द्यायला पाहिजे दॅन आपली काय धारणा आहे किंवा समाजात आपल्याला काय वाटतं जोडून अजून एक प्रश्न होता तो म्हणजे टॉयलेट्स वेगळी असायला पाहिजेत हा तर तो खूप चांगला प्रश्न आहे तर आता मुक्ता म्हणजे आता अमेरिकेत आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये ही गोष्ट खूप सुरू झाली की जेंडर न्यूट्रल रेस्टरूम हो। आणि म्हणजे कुठलंही लिंगविरहित प्र, प्रसाधनगृह किंवा काय त्याला मराठीत म्हणता येईल तर ते खूप आवश्यक आहे कारण आपल्याकडे अजूनही आपल्याला स्त्रियांचं वेगळं आणि पुरुषांचं वेगळं पण मग ट्रान्स लोकांनी कुठे जायचं तर मग आता एम एन हे खूप सुरू झाले इंडियातही खूप सुरू झालंय की जेंडर न्यूट्रल रेस्टरूम की तुमचं त्यामुळे ट्रान्स व्यक्तींना अरे मी स्त्री आहे का पुरुष आहे हे कुठेही आयडेंटिफाय करावं लागत नाही जेन्ड्रल न्यूट्रल रेस्टरूम ते यूज करू शकतात त्यामुळे ह्याच्यावर हा एक पर्याय आहे आणि मग ज्यांना स्त्रियांसाठी आहे तिथे कम्फर्टेबल वाटायचं ते तिकडे जातील पण जेंडर न्यूट्रल रेस्टरूम हा एक पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि तो जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि हे शाळेपासून सुद्धा व्हायला पाहिजे मी आता तेच म्हणा खूप सोपं खूप लोकांना स्त्रियांसाठी वेगळं पुरुषांसाठी एक आणि एक जेंडर, जेंडर तीन जर असतील करेक्ट करेक्ट कारण खूप लोकांना असं वाटतं की हे शाळा कॉलेजमध्ये या विषयावर बोलायला नको पण हे खरं तर आपला समाज तेव्हाच बदलेल जेव्हा आपण ह्याबद्दल शाळा कॉलेजपासून बोलायला लागू करेक्ट एक मुलाने असं विचारलं होतं की होमोफोबिक व्यक्तींना तुम्ही भेटल्यानंतर अ नैराश्य येऊ न देता राग येऊ न देता त्या व्यक्तीशी तुम्ही कसा संवाद साधायचा याच्यामध्ये त्या मुलाला स्वतःला अडचणी येतात कळत नाही की समोरचा आहे तर मी कसं त्याच्याशी डायलॉग करू काही टिप्स देशील <laughs> दे मी आता गेले वीस बावीस वर्ष ते पंचवीस वर्ष ते करतोय मी पंचवीस वर्षापूर्वी माझं वागणं खूप वेगळं असेल दॅन आता मी त्यांना कसं डील करतोय पहिली गोष्ट एकतर आपण त्यांचा द्वेष राग चिडचिड करून काहीही साध्य होणार नाही हे मी माझ्या अनुभवून सांगतो त्यामुळे ते तुम्ही अजिबात करू नका तुम्हाला एक गोष्ट आहे की ती व्यक्ती त्यांच्या नुसार किंवा त्यांच्या कंडिशनुसार वागतीये तर तुमचं हेच काम आहे की शांतपणे त्यांना कसं समजून सांगतो त्यामुळे तुमच्याकडे पेशन्सची अतिशय गरज असते कधी कधी तो कमी पडतो आणि दुसरी गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांना बदलू शकत नाही आणि हे तुम्ही स्वतःला ते सत्य स्वीकारा म्हणजे आयुष्यात माझ्या काही काही अशा व्यक्ती आहेत की ज्या ज्यांना जा मी डोकेफोड केली खूप सांगितलं पण नंतर एका पॉईंटनंतर मला हे अनुभव आला की मी ह्यांना पूर्णपणे ब बदलू शकणार नाही आणि मी ते स्वीकारलं सत्य तर ते पण आपण स्वीकारणं खूप आवश्यक आहे त्यामुळे हा कारण तुम्हाला जर तुमचं मेंटल स्ट्रेंथ आणि तुमचा मानसिक शांती टिकवायची असेल तर तुम्ही हे सगळं या लोकांचं ती निगेटिव्हिटी किंवा त्यांचा तो विरोध तुमच्या डोक्यावर घेऊन उपयोग नाही बरोबर बऱ्याच बऱ्याचने बाहेरच्या जग म्हणजे वेस्टर्न पर्टिक्युलरली एक्सपोजर आता भरपूर आहे असं तो मगाशी पण म्हणाला बरीच मुलांच्या मनात हा प्रश्न असतो की परदेशातलं ह्या संदर्भातलं वातावरण आणि भारतीय वातावरण ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो आणि खूपशा मुलांना असंही वाटतं की आम्ही तिकडे गेलो तर आमचे प्रश्न सोपे होते तर ह्याच्यावरती तू काय सांगशील तर त्याच्या दोन गोष्टी आहेत एक तर बरोबर भार, आहे भारतात अजूनही गोष्टी थोड्या कन्झर्वेटिव्ह आहेत बाहेरच्या देशापेक्षा स्पेशल वेस्टर्न वर्ल्डपेक्षा पण वेस्टर्न वर्ल्ड म्हणजे अगदी सगळंच कसं छान छान असंही नाही मी तिथलंही म्हणजे तिथे धर्माच्या वर आधारित द्वेष किंवा हिंसाचार अजूनही आहे त्यामुळे एल जी बी टी कम्युनिटी धार्मिक ह्याच्यामुळे सफळ होते टार्गेट होतेच त्यामुळे असं नाही आहे की सगळंच कसं छान छान पण संवेदनशीलता आणि अवेअरनेस खूप आहे तिकडे पण याचबरोबर इथेही आता हळूहळू गोष्टी बदलत आहेत आणि प्रत्येकाने जर उठसूट तिकडेच जायचं म्हणलं तर मग आपण बदल इथे कधीच घडू शकणार नाही त्यामुळे ते मला तेच चांगलं हे आहे आणि म्हणून तर आम्ही हा कमिटमेंट सेरेमनी जो इथे केला पुण्यात कारण मला हे दाखवायचं होतं की पुण्यात या गोष्टी शक्य आहेत आणि आपण म्हणजे अमेरिकेतच जाऊन लग्न करा कॅनडात जाऊन लग्न करा युरोपमध्ये जाऊन नाही तुम्ही तुमच्या देशात मराठ तुम्ही मराठी असं कुठलंही तुमचं जे हे असेल तिथे तुम्ही या गोष्टी करू शकता त्यामुळे बदल हा आपल्यापासून तुम्ही सुरू करू शकता थोडंसं धाडस लागतं मी पण घाबरलो होतो पुण्यात सेरेमनी करायला मी काही मला भीती वाटली होती टेन्शन आलं होतं पण कुठेतरी ते एक पाऊल पडणं आवश्यक आहे त्यामुळे माझं या सगळ्या मुलामुलींना तेच सांगणं राहील की बाहेरच्या देशात तुम्हाला जायचं असेल अवश्य जा शिकायला जा जॉब करायला जा राहायला जा काहीच वाईट नाहीये पण या एका कारणासाठी तिकडे गेलात तर तिकडेही सगळं कसं छान छान असंही नाहीये तिकडेही तुम्हाला तिकडचे चॅलेंजेस वेगळे आहेत खरंय एका मुल मुलीने विचारलं आहे की तुम्ही कधी मूल दत्तक घेण्याचा विचार केला नाहीत खूप छान प्रश्न आहे आम्ही दोन हजार सात साली हा विचार केला होता इनफॅक्ट आम्ही अगदी सरोगसीचं सगळं पेपरवर्क वगैरेही केलं पण माझ्या भाच्याचा तेव्हाच त्याच वर्षी जन्म झाला आमचं हे सगळं पेपरवर्क सगळं चालू असताना आणि तेव्हा मला जाणवलं मुक्ता की हे खूप काम आहे त्याच्यात मूल लहानाचं मोठं करणं हे इतकं काम आहे आणि अमित आणि मी आम्ही तेव्हा अगदी शांतपणे बोललो या विषयावर आणि आम्ही स्पष्टच सांगितलं होतं की मला एवढं मी त्याच्यात इन्वॉल्व्ह होऊन काम करेल असं वाटत नाही आणि मी म्हटलं की आपल्याला जर आत्ताच माहिती आहे की आपण तेवढं देऊ शकू की नाही कारण आमच्या तेव्हा कसं होतं तेव्हा आम्हाला कमिंग आऊट लोकांशी डील करणं सोसायटीशी डील करणं ह्याच्यात आमची एनर्जी लढाया इतर लढाया एवढ्या होत्या की आम्हाला त्या मुलात हे करू तेवढं तेव्हा शक्य नाही वाटलं आणि त्यामुळे मग आम्ही तेव्हा ते अगदी आनंदाने ठरवलं की आपली भाज्य कंपनी हे आपलं कुटुंब त्यामुळे आम्ही आमचं सगळं पालकत्वाचं जे माझ्या आमच्यात आहे ते सगळं आमच्या भाज्य कंपनीवर देतो पण आम्ही तेव्हा केला होता विचार पण आम्ही खुश आहोत आमच्या निर्णयावर खुश आहोत आमचं पालकत्वात जे जीन्स आहे किंवा जे ते जे आपल्याकडे ते आम्ही आमच्या भाच्यांवर प्रेम करून पूर्ण करतोय ग्रेट एका मुलीने विचारलंय की हा सगळा विषय जो आहे तो शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे किंवा लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे वगैरे हे सगळं बोललं जातं पण वस्तुस्थितीत यातलं काहीही घडत नाही हो, आणि हो. बरेचदा आम्हाला आमचे प्रश्न कुठे विचारायचे कुणाशी जाऊन बोलायचं हे काहीही समजत नाही हुँ, हुँ. तर आ, आम्हाला अशी काही मदत मिळू शकेल का की जिथे जाऊन आम्ही आमचे प्रश्न विचारू शकतो असं हो। थोडंसं होतं की जसं बाकी लोकांसाठी हेल्पलाईन्स आहेत वुमेन हेल्पलाईन हेल्प आहे चाइल्ड हेल्पलाईन आहे किंवा पोलिसांच्या हेल्पलाईन्स असतात अशा काही हेल्पलाईन एलजीबीटी क्यू हो। कम्युनिटीसाठी आहे का आणि आम्ही कुठे प्रश्न विचारू शकतो करेक्ट खूप चांगला प्रश्न आहे आणि मला बरं वाटतं आहे की शाळा कॉलेजमध्ये मुलं मुली या विषयावर मोकळेपणे बोलायला लागली आहेत आणि त्यांच्या लैंगिकतेबद्दल जाणीव आहे त्यांना आणि ते मदत मागू इच्छित आहेत तर दो दोन तीन गोष्टी त्याच्यात मी सांगू शकतो की बदल हळूहळू घडत आहेत ज्या गतीने व्हायला पाहिजे तसे नाही होते दुर्दैवाने तर या मुलामुलींना पहिली गोष्ट मी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे तुम्ही प्लीज मला कॉन्टॅक्ट करा त्यामुळे समुद्र समीर खूप अनकॉमन नावे त्यामुळे तुम्हाला लगेच सापडेल मी फेसबुक इन्स्टा प्लीज कॉन्टॅक्ट करा दुसरी गोष्ट पुण्यात मुंबईत नुसत्या मोठ्या मोठ्या शहरात नाही पण आता छोट्या छोट्या शहरातही खूप एन जी ओ सुरू झालेले आहेत आणि त्यांच्या हेल्पलाईन आहेत आणि ते सगळे कॉन्टॅक्ट मी तुम्हाला देऊ शकेल पण अगेन त्यांनी स्वतःहून रीच आऊट होण्याची गरज आहे त्यामुळे पण शाळा कॉलेजचे जे प्रतिनिधी असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे हलक्यावर घेऊ नका ही काळाची गरज आहे लैंगिक शिक्षण आणि नुसतं लैंगिक शिक्षण नाही पण होमोसेक्शुआलिटी किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन ह्याच्यातलं शिक्षण फार आवश्यक आहे त्यामुळे हे त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी हे काम घेणं म्हणजे हाती घेणं फार आवश्यक आहे आणि टीनेजर्स मधल्या ह्याचा शेवटचा प्रश्न एका मुलीने विचारलाय थोडा वैयक्तिक प्रश्न होता हो, हो, तिचा हो, हो, हो. की मी एक मुलगी सोळा वर्षाची मुलगी आहे आणि माझ्या होमोफोबिक मित्रमैत्रिणींना मी हे कसं सांगू आणि कमआउट होण्याचा योग्य काय किंवा योग्य वेळ कुठली असते खूप चांगला प्रश्न आहे मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही जे आहात त्याच्याबद्दल आत्मविश्वासाने राहा Uh, कुठेही कोणीही इतर समाज घरचे नातेवाईक काही काहीही तुम्हाला सांगत असतील तरी त्याच्याकडे लक्ष न देता तुम्हाला जे वाटतंय ते प्रामाणिकपणे वाटतंय त्याच्याबद्दल एक कॉन्फिडेंटली राहा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट समाज ट्रोलर्स फ्रेंड्स हे बदलायला वेळ लागणार आहे तुम्हाला कोणाला तोंड द्यायचं आणि कोणाला दुर्लक्ष करायचं हे तुम्ही ठरवा कारण सगळ्यांना आपण नाही तोंड देऊ शकत कारण आपली एनर्जी ख खच्चीकरण होईल तिसरी गोष्ट सोळा वर्षाचे तुम्ही आहात तर तुमचं आत्ताचं ध्येय तुमचं करिअर तुमचं शिक्षण तुमची लैंगिकता आणि तुमची ओळख ही पण आवश्यक आहे पण त्याचबरोबर तुमचं स्टेबल होणं आयुष्यात त्यामुळे तुमच्या शिक्षणावर ह्याचा परिणाम होतोय का तुमच्या अभ्यासावर ह्याचा परिणाम होतो आहे का हे तपासा ते जर होत असेल तर कुठेतरी चुकतं आहे कारण तुमच्या प्रायोरिटीज आत्ता मी असं म्हणत नाही की तुम्ही जे आहात ते पूर्णपणे बाजूला टाका ते त्याच्यावर स्ट्रॉंग राहा पण त्याचबरोबर आत्ताचं वय हे तुमचं शिक्षण आणि करिअर घडवण्याचं ॲब्सोल्युटली आहे त्याच्यावर परिणाम होऊ देऊ लागत आणि ह्याच्यात पालकांची पण खूप महत्त्वाची जबाबदारी असणार आहे की आपलं मूल वेगळं आहे म्हणजे चुकीचं नाही आहे वेगळं पण अर्थपूर्ण आयुष्य ते पण जगू शकतात त्यामुळे पालकांनीसुद्धा त्यांना तेवढा सपोर्ट देणं खूप आवश्यक आहे आणि मग ती मुली त्यांच्या अभ्यासात मागे पडतायत का या एका गोष्टीमुळे हे बघणं मध्ये मध्ये न क कर, न करताही त्यांच्या ग्रेड्स कमी होत आहेत का त्यांचे मित्रमैत्रिणींबरोबरचे संबंध वेगळे होत आहेत का या छोट्या छोट्या गोष्टी असतात कारण दुर्दैवानी खूप मुलं मुली अल्कोहोल ड्रग्ज ह्याच्याही व्य व्यसनात विळख्यात अडकले जातात या गोष्टीमुळे त्यामुळे पालकांनीसुद्धा हे तुला काही कळत नाही आत्ता तू लहान आहेस ह्या विचार विचार नको करू असं न बोलता त्या मुतो ती तो मुलगा किंवा ती मुलगी जे सांगते त्याच्याकडे काय म्हणतात का त्याला गंभीरपणे लक्ष द्या बोला त्या विषयावर या विषयातली माहिती घ्या त्यामुळे दुर्लक्ष करू नका पण त्या मुलामुलींनी त्यांचं अभ्यास आणि हे दोन्ही सांभाळत पुढे नेणं खूप आवश्यक आहे कारण आत्ताच्या वयात ते पण महत्वाचं आहे खरं मुलाखतीच्या शेवटाला येताना oh. आता आपण पालकांविषयी बोलतच होतो oh. तेच थोडंसं मला अजून पुढे न्यावसं वाटतं कारण सायबरच्या कामाच्या निमित्ताने मी जेव्हा गावागावांमधनं फिरते आणि शाळांमध्ये पर्टिक्युलरली तर शिक्षकांना सुद्धा हा खूप प्रॉब्लेम असतो की कधीतरी नववी दहावीतल्या कुठल्या तरी दोन मुलांना किंवा दोन मुलींना त्यांची फारच जवळीके ते सारखेच गळ्यात हात घालून फिरत असतात किंवा मध्यंतरी माझ्याकडे एक पालक आले होते आणि ते म्हणले की माझ्या मुलीबरोबर तिची एक मैत्रीण स्लीप ओव्हरला आली आणि त्या दोघी फारच चिटकून चिटकून झोपल्या होत्या आणि मला ते सगळं विचित्र वाटलं आणि अगदी नको नको वाटलं आणि असं वाटलं की त्या मुलीला मी परत माझ्या घरात येऊ नये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या रिॲक्शन पालकांकडनं पण येत असतात शिक्षकांकडनं पण खूपदा येत असतात म्हणजे मला काही अशा शाळा माहिती की ज्यांनी ओव्हरनाईट ट्रिप्स, ट्रिप्स बंद केल्या कारण कधीतरी काहीतरी इन्सिडंट्स बघितला असेल त्यांनी किंवा दोन मुलं किंवा मुली काहीतरी त्यांना वाटलं असेल आय डोंट नो पण ह्या कारणांमुळे शाळेतल्या ट्रिप्स बंद होणं फिल्ड ट्रिप्स बंद होणं हे सगळे प्रकार आता घडताना मला दिसतात जेव्हा मी गावागावात फिरते बर बर तर पालक शिक्षकांना तू काय सांगशील की तुमच्या समोर समजा अशी एखादी घटना आली किंवा तुमचं मूल तुम्हाला गे पॉन बघताना दिसलं बरोबर बर तर, बर, तर काय कशा पद्धतीच्या आपल्या रिॲक्शन असल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या विषयाला आपण कसं शिक्षक म्हणून पालक म्हणून कसं ऍड्रेस केलं नाही खूप चांगला प्रश्न आहे आय थिंक त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आठ ते दहा टक्के पॉप्युलेशनच्या हे एलजीबीटी क्यू आहेत बरोबर हे रिसर्चनी प्रूव्ह झालेलं आहे हे संशोधनानी प्रूव्ह झालेलं आहे त्यामुळे आपण एक समाज म्हणून मग पालक शिक्षक सगळ्यांनीच एक समाज म्हणून डॉक्टर्स मेडिकल प्रोफेशनल सायकॅट्रिस्ट एक समाज म्हणून आपण हे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे अरे पूर्वी काही नव्हतं आत्ताच हे सगळं ध्यान ध्यान सुरू किंवा अमेरिकेत तू गेलास म्हणून असं झालं कारण मला हे सगळं ऐकायला मिळालं पूर्वी पण होतं आपण फक्त ते दाबून ठेवलं होतं म्हणजे आपल्याकडे दुर्दैवानी आपली भारतीय संस्कृती तुम्ही जर मोहे खजुरावाण ह्याला गेलात तर तिथे शिल्पमध्ये आहे होमसेक्शुआॅलिटी ट्रान्स सगळं आहे त्यामुळे आपली संस्कृती खरं तर खूप सहिष्णू होती आपल्याकडे मुघल आणि ब्रिटिश इन्फ्लु इन, इन या सगळ्या गोष्टी बदलल्या पण आपण आपल्या संस्कृतीचंच जर बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे तर आठ ते दहा टक्के एल जी बी टी क्यू आहे हे वास्तव आहे आता ही मुलं मुली ओपन होत आहेत पूर्वी दुर्दैवाने ओपन मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो शाळेत होतो मला सहावीपासून माहिती होतं मी कोण आहे पण मी नाही सांगू शकलो कारण आपल्याकडे तेव्हा अवेअरनेस नव्हता आणि तेवढं धाडच नव्हतं माझ्याकडे पण आताची जी मुलं मुली आहेत ती सांगणार आहे त्यामुळे हे पहिली गोष्ट बिचकून जाऊ नका अरे हे हो, असं होतं आहे किंवा ही दोन मुली एकत्र दोन मुलं जसं एक मुलगा आणि मुलगी एकत्र येतात आणि त्यांचं जमतं तसंच आता हे होणार आहे कारण आठ ते दहा टक्के आहेतच आहेत त्यामुळे आणि आता तुम्ही त्यांना म्हणजे आता काय म्हणतात कॅट इज आउट ऑफ द बॅग म्हणजे आता त्यांना अवेअरनेस मिळालेला आहे आता त्यांना माहिती आहे की आपण जे आहोत ते आनंदाने राहू शकतो तसं तर पहिली गोष्ट ते मान्य करणं पालक आणि शिक्षकांनी की ही रियालिटी आहे त्याच्यावर पडदा पाडून काही उपयोग नाही दुसरी गोष्ट हे होतंय म्हणून फिल्ट्रीप बंद करणं किंवा तेही चुकीचं आहे किंवा मैत्रिणींना घरी येऊच तेही चुकीचं आहे कारण त्या व्यक्तींचं एक स्वतःचं एक आयुष्य फुलण्याचा जो काळ आहे एक मुलगा आणि मुलगी अकरावी बारावीत भेटतात त्यांचं प्रेम जमतं मग ते पुढे लग्न करतात हे आपण अगदी नॉर्मल समजतो मग तशाच दोन मुली अकरावीत भेटल्या त्यांचं प्रेम जमलं आणि त्या पुढे एकत्र लग्न केलं किंवा ना... दोन मुलं अकरावी बारावीत भेटली आठवी नववीत भेटली आठवी नववीत सुद्धा मुलगा मुलगी भेटतात त्यांचं प्रेम जमतं हे आपण नैसर्गिक मानत नाही त्यामुळे हे सगळे आपल्या गोंधळतात आपण जेव्हा हे नैसर्गिक मानायला लागू आपण जेव्हा हे म्हणू की हां ठीक आहे ना मुलगा मुलगी जसे अकरावी बारावीत हे होतात तसंच यांचं आहे मग त्याच्यात ते अभ्यासावर लक्ष आहे ना ते काही चुकीचं करत नाही आहे ना पॉनचं सुद्धा स्ट्रेट पॉनही बघतातच की पण मग आपल्याला गे पॉन बघितलं कीच आपण दचकून जातो पण मग पॉनचे जसे दुष्परिणाम आपण स्ट्रेट मुलां मुलींना सांगू की अरे तुम हे आभासी विश्व आहे ह्याच्यात तेच आपण ह्यांनाही सांगणं आवश्यक आहे आपण हे नैसर्गिक आहे हे एकदा मान्य केलं की हे सगळे पुढचे गुंते इतके सोपे होऊन जातात त्यामुळे ह्याच्यात कुठेच आपण हे चुकीचं आणि आता ही मुलं पॉन बघतायत आता हे असं हे करता कामा नाही बेसिक अगदी म्हणजे मला असं वाटतं खूप सोप्या पद्धतीने तू हे सांगितलं की स्वीकारा हो हे नैसर्गिक आहे याच्यात काही तुम्हाला जसं जे काही तुमच्या कल्पनेच्या विश्वात जे काही तुम्ही रंगवलेलं असेल त्यातलं हे काहीही नाही हे नैसर्गिक आहे हे नॉर्मल आहे आणि तुम्ही ते तितकं नैसर्गिकपणे स्वीकाराल तितकं मला वाटतं सामाजिक गणते एक्झॅक्टली कौटुंबिक गुंते आणि व्यक्तिगत गुंते सगळेच सोडवायला आपल्याला सगळ्यांना मदत तू आलास आणि इतका वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा झाल्या मला फार बरं वाटतंय खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू